साताऱ्यात पोवईनाक्यावर शिवसेनेच्या वतीने अभिनेत्री कंगना राणावत हिने भारत देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या बेताल वक्तव्याबाबत जोडे मांजरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत कंगना राणावतचा तयार केलेला प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला असून भारत सरकारने कंगना राणावतला दिलेला पद्मश्री पुरस्कार माघारी घ्यावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सातारा येथील आंदोलनात करण्यात आली. आंदोलनात कंगना राणावतच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की. कंगना राणावत ही कलाकार खूप छान आहे, पण तिने जे वक्तृत्व केलेलं आहे 1947 साली भारताला मिळालेलं जे स्वातंत्र्यामध्ये भीक, याचं स्पष्टीकरण दिलं हवं आहे. हे एकदम चुकीचं आहे आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई ही झालेली पाहिजे. राणावतला हा जो पुरस्कार मिळाला आहे हा अक्षरशः गालबोट लागण्यासारखा आहे. पुरस्काराला गालबोट लागलाय ह्या व्यक्तीला पुरस्कार देऊन. भाजपाने भाड्याने आणलेला हा मुखवटा आहे जो फक्त त्यांच्या कारकिर्दीचं दुर्लक्ष करायचं म्हणून हिला भोंगायला सोडलेला आहे. एवढं वक्तव्य करायला कुठेतरी कोणाला जर डायव्हर्ट करायचंय. आता त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांचं काय चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचं लक्ष कुठे तर दुर्लक्ष करायचं आणि त्यासाठी हिला नेहमी असं काहीतरी वक्तव्य करून भुंकायला लावायचं. असंख्य हजारो क्रांतिकारांनी दिलेल्या आहुतीबद्दल ही भीक म्हणत असेल तर ह्याच्यावर खरंच गालबोट लागण्यासारखं स्वातंत्र्याला सुद्धा आणि भारताला सुद्धा. त्यामुळे आमची तर मागणी त्यांनी भारत सोडलाच पाहिजे. तिला इथे भारतात राहायचा अधिकारच नाहीये आणि त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की माझ्यावर जर कोणी काय सांगितलं असेल माझ्या विशेष विश्लेषणावर तर मी पुरस्कार पुन्हा द्यायला तयार आहे, भारत सोडायला तयार आहे. तिने बोलल्याप्रमाणे वक्तव्य करून दाखवावा, तिने हा पुरस्कार परत द्यावा, नाही तर शासनाने हा पुरस्कार परत घ्यावा ही आमची शेवटपर्यंत मागणी राहिली. नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल. तिला जर हिंमत असेल तर तिने सातारमध्ये येऊन दाखवावा काय भारतीय महिला आहेत ते आम्ही तिला दाखवून देऊ. अभिनेत्रीने जे एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बेताल वक्तव्य केलेलं आहे, सर्वप्रथम या वक्तव्याचं सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही लोक जाहीर निषेध करत आहोत. 1857 साली स्वातंत्र्याच्या या आहुतीच्या या क्रांतीला सुरुवात झाली. 1857 पासून ते 1947 पर्यंत लाखो लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्याच्यामध्ये गांधीजी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यासारखे सरदार वल्लभभाई पटेलांसारखे नेतेमंडळी होऊन गेली. या नेतेमंडळींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक वेळा तुरुंगवास भोगला. या तुरुंगवास भोगल्याच्या बदल्यामध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचा अवमान एका सी ग्रेड पद्धतीच्या नटीनं करावा याचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत. आणि सरकारनं, केंद्र सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी तिला बहाल केलेला पद्मश्री हा किताब लवकरात लवकर माघारी घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही लोक या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थाने सातारा या ठिकाणी या भारत देशातील एका महिलेने, ती कंगना राणावत या महिलेने जे वक्तव्य केलंय की 1914 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं, 1947 साली हे देशाला स्वातंत्र्य न मिळता ती भीक मिळाली, अशा पद्धतीचं वक्तव्य करणारी ही महिला आणि सातत्याने ज्या महिलेचं वक्तव्य आहे त्या देशाला नवे हिंदुस्थानला मध्ये मागच्या वेळेला असंच वक्तव्य केलं की मुंबईमध्ये की मुंबई पाकिस्तानासारखं आल्यासारखं वाटतं. म्हणून या महिलेला या भाजपने सोडले की असं चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून या महिलेवरती जे जे दिले केलेले जे तिने केले वक्तव्य आहे याचा निषेध म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन केले जात आहेत. परंतु आमची सातारा जिल्ह्याची अशी मागणी आहे की या महिलेवरती जो तिला पद्मश्री पुरस्कार दिला गेला आहे तो परत घेतला गेला पाहिजे आणि हिच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. जर तिला हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानबद्दल प्रेम वाटत नसेल तर ते हिंदुस्थानच्या बाहेर जावं अशी सर्व तमाम हिंदुस्थानातील जनतेची मागणी आहे. तिचा सातारा जिल्ह्याच्या वतीने तीव्र धिक्कार निषेध करतो आणि तिला या देशातून जाण्याची, तिला महाराष्ट्र शासना नव्हे तर देशातील संपूर्ण जनतेची तिला धिक्काराची आज तिला त्या धिक्काराच्या शुभेच्छा. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.